दादा देवीचं दर्शन घेतलं आहे, नवीन जबाबदारी तुमच्यावर आलेली आहे, काय झाल्या? महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय आमदार एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर नाशिक जिल्ह्याची पालकमंत्रीपदाची पूजाच लागला. मी आपल्या सर्व नागरिकांच्या वतीने त्याचा आभार व्यक्त करतो आणि या पदाची जबाबदारी स्वीकारल्याच्या नंतर आज आपल्या नाशिकचं जे ग्रामदैवत आहे कालिका माता, त्या मातेचं दर्शन घेऊन आणि आपल्याला माहिती की नवरात्र उत्सव अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये आपण आज सर्वजण साजरे करतो आहोत. दर्शन घेऊन आता आम्ही नाशिकच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून सर्व लोकप्रतिनिधी, सर्व प्रशासकीय अधिकारी यांच्या सूचना घेऊन आम्ही आपल्याही सूचना घेणार आहोत की नाशिकच्या विकासाच्या दृष्टिकोनातून काय काय आपण केलं पाहिजे. काही एक अजेंडा आम्ही त्या ठिकाणी ऑलरेडी तयार केलेला आहे, परंतु सगळ्यांना सोबत विश्वासात घेऊन नाशिकला राज्याच्या पातळीवरनं कसं जास्तीत जास्त आपल्याला पुढं देता येईल, मग स्थानिक पातळीवरच्या काही संस्था आहेत त्याच्यासोबतच राज्य सरकार, केंद्र सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने विकासाचे अनेक प्रकल्प आपल्याला त्या ठिकाणी मार्गी लावायचे आहेत. त्या दृष्टिकोनातून आपण सगळेजण पाठपुरावा करू आणि नाशिकला ऑलरेडी नावलौकिक आपला आहेच तो आणखी वृद्धिंगत करण्याच्या दृष्टिकोनाचं काम करतो. आज जिल्ह्याचाही आढावा बरोबर आहे, वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना सोबत घेऊन त्यांच्या काही सूचना आहेत. आपल्याला नाशिक शैक्षणिक हब करता येईल का, कृषी विभागामध्ये काय काय काम करणं अपेक्षित आहे, पर्यटनाच्या माध्यमातून काय काय आपण करू शकतो, रोजगाराच्या संधी आपण मोठ्या प्रमाणात कशा पद्धतीने निर्माण करू शकतो, त्या दृष्टिकोनातून लोकप्रतिनिधींच्या सूचना आपण पहिल्यांदा आज आपल्या सर्व जे काही सन्मान्य खासदार महोदय, आमदार महोदय यांना एक पहिली आपण बैठक घेणार आहोत आणि त्या माध्यमातून सूचना घेऊन प्रशासन पातळीवरच्याही अधिकाऱ्यांना सोबत घेऊन त्या त्या भागाच्या दृष्टिकोनातून काय ऑलरेडी प्रोसेसमध्ये होता, ते प्रकल्प लवकरात लवकर कसे मार्गी लागतील, नवीन प्रकल्प आपल्याला काय अपेक्षित आहेत, त्या दृष्टिकोनातून एक आराखडा आपण तयार करणार आहोत.